नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने हातातोंडाला आलेले पीक भुईसपाट झाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. किनवट तालुक्यातील वाळकी रोडा नाईक तांडा, वाळकी तांडा, परोटी परोटी तांडा, भंडारवाडी, पिंपरी, जलदरा, सावरगाव, धानोरा, सावरी, डोंगरगाव, डिग्रस, चंद्रपूर, थारा, बोथडी, गुडा, सिंगरवाडी या गावांना वादळी वाऱ्यासह गारपिटीचा चांगलाच फटका बसल्याने शेतातील गहू, ज्वारी, मका, तीळ, हरभरा, केळी व डोंगरगाव येथील नामदेव पाटील कदम या शेतकऱ्याच्या चिकूची बाग व दशेरी केसर आंब्याची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे. अशा या नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची पाहणी करण्यासाठी किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले व किनवटच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव, तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, गटविकास अधिकारी पी जी वैष्णव यांनी शेतबांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची प्रत्यक्षपणे पाहणी केली असता पिंपरी येथील शेतकरी श्रीरंग रामा नागरगोजे व डोंगरगाव येथील गजानन सोळंके पाटील, वाळकी येथील शिवराम जाधव व परोटी तांडा येथील देवीसिंग आडे यांनी नुकसान झालेल्या पिकासंदर्भात कैफियत मांडली असता तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून या पंचनाम्यांचा अहवाल प्रशासनाकडे पाठवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर अंदाजे 8000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे मंडळ अधिकारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायिका, ग्रामसेवक व संगणक चालक राजू सोनकांबळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या दरम्यान जी काही गारपीट झाली आणि अवकाळी पाऊस झाला त्याच्यामध्ये किनवट तालुक्यातील बोदडी सर्कल आणि इस्लापूर मंडळमधील काही भाग तसेच जलधरा मंडळमधील काही क्षेत्र याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मका पीक असेल किंवा गहू असेल, हरभरा असेल, काही ठिकाणी फळं पिकं आहेत, गहू आहे, यांचं नुकसान झालेलं आहे. या संदर्भामध्ये आज सकाळीच माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले मॅडम तसेच मी तहसीलदार डॉक्टर जाधव, माझ्यासोबत गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी आणि आमच्या अधीनस्थ सर्व स्टाफ सकाळी 7 वाजेपासून आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये जिथे नुकसान झालं आहे तिथे प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आहे. आणि आत्ता प्राथमिक अंदाज आपला असा आहे की साधारण किनवट तालुक्यामध्ये साधारण 8000 हेक्टर तरी क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे पिकाचं. त्यामध्ये अजून स्पष्ट चित्र होईल जेव्हा आपले प्रत्येक शेतकरी निहाय आणि प्रत्येक सर्वे निहाय पंचनामे होतील. संप जरी कर्मचाऱ्यांचा सुरू असला तरीसुद्धा आमचा संपूर्ण विभाग, महसूल विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल किंवा कृषी विभाग असेल, नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रशासन सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि संप कालावधीमध्ये सुद्धा तातडीने सर्वजण फील्डवर उपस्थित आहेत आणि तातडीने पंचनामे आजच सुरू झालेले आहेत किनवट तालुक्यामध्ये. तर आपला प्रयत्न असा राहील की प्राथमिक अहवाल आपण दिलेला आहे पण अधिक स्पष्ट अहवाल सगळे पंचनामे तातडीने करून आपल्याला शासनाला द्यायचा आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की जी नैसर्गिक आपत्ती परिस्थिती आहे किनवट तालुक्यावर आलेली ती दुर्दैवी आहे, परंतु प्रशासन आपल्या पाठीशी आहे. जे काही प्रशासनाने पटकन अहवाल पाठवणं अपेक्षित आहे ते आम्ही तातडीने करणार. गौतम कांबळे, झुमो न्यूज, नांदेड.